लाल मातीतली कुस्ती म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर येत असताना सुद्धा सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे तिथे बसून होत. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणं आली, त्यानंतर अब्दुल सत्तार जे मंत्री आहेत त्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणं आली, उदय सामंत त्यांच्या बोगस डिग्रीचं प्रकरण काढलं, अशी अनेक प्रकरणं त्या अधिवेशन काळात येऊन सुद्धा सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं तुणू काय घडलंच नाही आणि विरोधी पक्ष गुन्हेगार. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस अशा पद्धतीने काम करत. पूर्वी महाराष्ट्राला इतिहास आहे, एखाद्या मंत्र्यावर आणि मुख्यमंत्र्यावर हायकोर्टानं किंवा साध्या कोर्टानं लहानसे जरी ताशेरे मारले तरी ते राजीनामे देत होते. बॅरिस्टर अंतुले हे नंतर निर्दोष ठरले 14 वर्षाने, पण जेव्हा हायकोर्टानं प्रतिभा प्रतिष्ठानच्या बाबतीत इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानच्या बाबतीत त्यांच्यावर ताशेरे मारले त्यांना जावं लागलं. शिवाजीराव पाटील निलंगेकरांना जावं लागलं. अनेक अशी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पण एका अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण येऊन सुद्धा सरकार अत्यंत ठोंब्याप्रमाणे बसून आणि काम करत नाहीये. त्यांची कामं वेगळ्या पद्धतीनं सुरू आहेत. सरकारमध्ये सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत, तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघू. आणि हे तुमचं तुम्ही बघावाले जे आहेत त्यांचं सरकार 40 आमदारांच्या पलीकडे नाही. 40 आमदारांची खाली खुशाली त्यांना खुश करणं हे त्यांचं सरकार. ठीक आहे, पण हळूहळू चित्र बदलत आहे. महाराष्ट्रातलं वातावरण, राजकीय वातावरण हे एका परिवर्तनाच्या दिशेने चाललं आहे. 2024ची तयारी सुरू आहे, पण त्याच्या आधीही परिवर्तन होऊ शकेल. आणि मी जे म्हणतो आहे हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही ते माझं मत पक्क आहे. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही येईल असं मला वाटत नाही, तर संविधान घटना आणि कायदा बरं का याचं उल्लंघन करणारे बेकायदेशीर सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार. जो काय कायदा आणि संविधान सांगते त्यानुसार 16 आमदार हे अपात्र ठरते. आणि म्हणून फक्त वेळ काढू धोरण सुरू आहे. सरकार व्हेंटिलेटरवर ते काढलं सर्वोच्च न्यायालयाने की हे राम राम बोलो रे राम, मग कोणी त्यांच्याबरोबर राहणार नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र असं आहे की आता हे सरकार कधी उलथवायचं आणि नव्या निवडणुकांना कधी सामोरं जायचं या प्रतीक्षेत जनता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना एकच, परत सांगतो,